हेलो एवरीवन एंड वेलकम टू वेज ऑथेंटिक। गार्डन्स क्लब कोल्हापूर तर्फे 75th वर्ल्ड फूड डे साजरा करण्यात आला, त्यावेळी निरनिराळ्या तज्ज्ञ मंडळींचे लेक्चर्स झूम ॲपवर अरेंज करण्यात आले। त्यावेळी हा मायक्रो ग्रीनचा सेशन आपल्या प्रमिला बत्तासे मॅडम यांनी घेतला। तो सेशन मी रेकॉर्ड करून आज आपल्या यूट्यूब चॅनलला पब्लिश करत आहे। कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला मायक्रोग्रीनच्या रेसिपीजसुद्धा बघता येतील। ओके, सगळ्या माझ्या मैत्रिणींचं मी स्वागत करते। खूप छान वाटतंय तुम्हाला बघून, खरं तर गप्पा मारायच्या वाटतायत, पण आपण आज मायक्रोग्रीनच्या गप्पा मारूयात। ॲक्च्युली मायक्रोग्रीन हा विषय आज खूप छान वर्ल्ड फूड डेच्या निमित्ताने आपण नरिशिंग फूड हा मायक्रोग्रीन मागचा कन्सेप्ट आहे। मायक्रोग्रीनला सुरुवात करण्यापूर्वी मला खूप छान नमूद करावं असं वाटेल की रश्मी भूमकर ही 2 वर्षापूर्वी आमची गार्डनची स्टुडंट होती, आणि लॉकडाऊनमध्ये तिच्याशी गप्पा मारताना सहज काय सुट्टीत वगैरे, तर ती म्हणाली मॅडम यावेळी आम्ही खूप मायक्रोग्रीन ग्रो केले आणि खाल्ले, आणि थोडंसं सोशल मीडिया जो आहे म्हणजे गुगल असेल किंवा तिकडे कल थोडा कमी असल्यामुळे मायक्रोग्रीन्सकडे खरं माझं लक्षच नव्हतं, आणि ते रश्मीच्या गप्पांमधनं जेव्हा आलं त्या दिवशीपासून माझा मायक्रोग्रीनचा अभ्यास सुरू झाला, आणि आत्ता मला कळतंय की तो खरं इतका महत्त्वाचा विषय आहे की तो सगळ्यांपर्यंत आपण पोहोचवला पाहिजे। मग त्याच्यासाठी सगळ्यात माझ्या स्वतःची काम करण्याची एक किंवा शिकवताना वगैरे माझं बेसिक प्रिन्सिपल मी नेहमी पाहते की नोईंग बाय डुईंग। मी मायक्रोग्रीन्सबद्दल नेटवर वाचलं, गुगलवर बरेच मला त्याच्यामध्ये रेफरन्स मिळाले, मैत्रिणींकडनं मिळाले, पण त्यातले प्रत्येक मायक्रोग्रीन मी आधी माझ्या घरात ग्रो केला, तो मी खाऊन बघितला, त्याचे बेनिफिट्स निर्विवाद आहेत, आणि जे जेवढे जेवढे मी केले किंवा मी जे ग्रो केले ज्याचं मला छान कळलं की येस आपण हे करू शकतो, आणि मग आता हा माझ्या मायक्रोग्रीनचा सेट घेऊन मी आज तुमच्या पुढे आहे की तुम्हीही हे करू शकाल, हे खूप सोपं आहे, सहज शक्य आहे आणि खूप आवश्यक आहे। तर करूयात आपण सुरुवात की मायक्रोग्रीन्स म्हणजे काय। खूप प्रश्न पडतो, त्याचं नाव खरं इंग्रजी वगैरे असं अजिबात कुठं जायचं नाही, अंकुर हे साधं त्याचं आपलं मराठीतलं ट्रान्सलेशन आहे, आणि अंकुर आपल्याला नवीन नाही आहेत। मग अशी कल्पनाने सांगितलं की उद्या घटस्थापनेच्या भोवती आपण जी सप्तधान्य पेरणार आहोत आणि 9 दिवसात ती जी काय वाढतात ते, आवाज कमी येतो आहे, ओके एक मिनिट हा, मी आवाज हॅलो येतो आहे, हां ओके हां आलाय, ठीक आहे। तर नवरात्राच्या घटस्थापनेमध्ये जे तयार होतात आपली सप्तधान्य ती म्हणजे मायक्रोग्रीन्स। ही मायक्रोग्रीनची खूप साधी व्याख्या आहे, आणि मला असं वाटतं की मायक्रोग्रीनला त्याची जर न्यूट्रिशन्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण आता डिस्कशनमधून जेव्हा बघतो तेव्हा कळेल की हे सगळं ॲक्च्युली न्यूट्रिशनल पॉवर हाऊस आहे आपल्या किचन गार्डनमधलं, आणि तो कन्सेप्ट आपल्या पूर्वजांनी जो आणला असेल त्याच्यामागे काहीतरी कारण आहे की ती मायक्रोग्रीन्स खाण्यासाठीच असावीत, आपण ते विसरलो, कारण न्यूट्रिशन ऑफ पॉवर हाऊस त्याच्यामध्ये इतके इन्ग्रेडियंट्स आहेत, आणि नवरात्राचा खरं तर आपल्या बायका उपवास करतात, आणि देवीची घटस्थापना किंवा नवरात्राचे उपवास ही शक्तीची उपासना आहे, पण ती उपासना करताना उपवास करण्याच्या नावाखाली जी शरीराची हानी झालेली असेल ती भरून निघायला हवी, तेवढी न्यूट्रियंट्स ॲडिशनल आपल्या आहारात यायला हवेत, आणि म्हणून हे सप्तधान्याचं तिथं प्रयोजन होतं असं मला आज ठामपणे वाटतं। आणि मायक्रोग्रीन्सचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येतं की हो हे त्याच्यामुळेच तिथं जोडलं गेलं असणार आहे। तर मोड आपण खातो म्हणजे मायक्रोग्रीन्स, आपण खूप धान्य खातो, ग्रेन म्हणतो, वेगवेगळ्या प्रकारात खातो की आपण पीठ करून भाकरी पोळी भात ह्या प्रकारात काही धान्य खातो, काही आपण कडधान्य जी आहे ती डाळींच्या स्वरूपात खातो, आणि त्याचे मोड आणून उसळी वगैरे आपण कडधान्यांच्या करून खातो। तर मोड अन्न म्हणजे मोड जे आहे हे जर्मिनेशन प्रोसेस सुरू होते तिथे वनस्पतीची, आणि कडधान्यांची डिरेक्टली भिजवून फक्त खाणं आणि मोड आणून खाणं ह्या दोन्हींच्या मधला जो न्यूट्रिशनचा फरक आहे तो आपल्याला आतापर्यंत कळलेला आहे व्यवस्थित, म्हणून बरीचशी धान्य आपण मोड आणून नंतर खातो की ॲडिशनल त्याच्यात खूप बेनिफिट्स आपल्याला मिळतात।
त्याच्यानंतर आपण पालेभाज्या ज्या आहेत त्याचं बियाणं आपण पेरतो आणि आपण त्याचे बेबी ग्रीन्स खातो. ॲक्च्युली बेबी ग्रीन्स का म्हणतो आपण की कुठलीही पालेभाजी आपण जर बाजारात घ्यायला गेलो, मेथी असेल, शेपू असेल, पालक असेल, तर त्याला फुलं आलेली आपण खात नाही. फुलं आलेली भाजी आपण जून झाली आहे म्हणतो आणि आणत नाही, म्हणजे कोवळी भाजी खातो आपण. तर त्याला बेबी ग्रीन्स हा कन्सेप्ट आहे. म्हणून मायक्रोग्रीन्स जे आहेत ते स्प्राउट्स आणि बेबी ग्रीन्स ह्याच्या समवेअर इन बिटवीन मायक्रोग्रीन्स येतात आपले. आणि त्या मायक्रोग्रीन आता का हे मायक्रोग्रीन काय त्याच्यात आहे सगळं, त्याचा जर चांगला अभ्यास केला तर असं लक्षात येत आहे की मायक्रोग्रीनमध्ये खूप सारे क्षार आहेत, खूप सारी खनिज आहेत, कॅल्शियम आहे, आयर्न आहे, मॅग्नेशियम आहे, कोबाल्ट आहे, झिंक आहे. आता ही सगळी इलिमेंट्स आता खूप परिचित आहेत आपल्याला की ही न्यूट्रिशन्स, क्षार, सगळे जीवनसत्व या सगळ्या गोष्टी. आता कोविडमुळे आपण जे काही होरपळवलो आहोत, इम्युनिटी नसलेल्यांना जे सफर व्हायला लागलंय किंवा इम्युनिटी बूस्टर्स जे खूप प्रकाशात आले आहेत, तर हे सगळं काय आपले मायक्रोग्रीन्स हे खूप छान इम्युनिटी बूस्टर्स आहेत ह्या त्यांच्यातल्या सगळ्या इनग्रेडियंट्समुळे. क्षार, जीवनसत्व, खनिज ह्यापेक्षा जास्त अँटीऑक्सिडंट्स म्हणून मायक्रोग्रीन्स खूप चांगले उपयुक्त आहे. पॉलिफिनॉल नावाचा एक इन्ग्रेडियंट ह्या सगळ्या मायक्रोग्रीन्समध्ये डेव्हलप होत असतो त्यांच्या वाढीच्या काळामध्ये, आणि ह्या पॉलिफिनॉल्समुळे त्याचं अँटीऑक्सिडंट असणं जे आहे ते असतं. तर त्याच्याने काय काय होतं, हे सगळं आपल्या हृदयाचं संरक्षण करत असतं, आपल्या लिव्हरचं संरक्षण करत असतं. जी पुढे प्रोबॅबिलिटी असते ती प्रोबॅबिलिटी पण खूप खाली आणत असतं. हे मायक्रोग्रीनमधल्या पॉलिफिनॉल्समुळे शक्य आहे. म्हणून मायक्रोग्रीन्स हे नुसतेच क्षार आणि खनिज नाहीत, तर ते तुमचं कॅन्सर, डायबिटीस, शुगर रेग्युलेटरी ॲक्शन त्याला आहे, अल्झायमर आणि हार्ट डिसीज ह्या सगळ्यांवर कंट्रोल आणत असतं. आणि म्हणून ह्याला न्यूट्रिशन बँक किंवा न्यूट्रिशन पॉवर हाऊस म्हटलं गेलेलं आहे. आणि हेच आजच्या वर्ल्ड फूड डेच्या निमित्ताने जे आपण न्यूट्रिशन ह्या विषयाभोवती जर फिरलो तर आजच्या हायेस्ट त्याला कॅटेगरी द्यायला लागेल की मायक्रोग्रीन्सचा आपल्या आहारामध्ये समावेश करणं म्हणजे खूप उच्च दर्जाच्या ह्या न्यूट्रिशन व्हॅल्यूज आपण मिळवणं हे बरोबरीने आहे. म्हणून हा मायक्रोग्रीन्सचा प्रपंच. आता मायक्रोग्रीन्स कशापासून म्हणजे कशाकशाचे आपण मायक्रोग्रीन्स खायचे, तर मगाशीच मी उल्लेख केला की जी धान्य आपण खातो ती कशाच्याही स्वरूपात असतील, त्याच्या तेल बिया पण आल्यात, त्या सगळ्या बिया मोड आणून मायक्रोग्रीन त्यांचे वाढवून आपल्या आहारात त्याचा समावेश आपण करू शकतो. मग त्याच्यात खूप मोठी यादी देता येईल की धान्यामध्ये तृणधान्य जी आता आपल्या आहारातून हद्दपार होत चालली आहे, म्हणजे नाचणी आहे, राजगिरा आहे, अशी तृणधान्यसुद्धा खूप उपयुक्त आहे की जी आपण घरी वाढवून आणि मायक्रोग्रीन्समधून खाल्ली पाहिजेत. कडधान्य तर सगळे आहेतच. याच्या पलीकडे हळीव जे आपण एरवी हळीवाचा आणि आपला संबंध फक्त बाळांतणीच्या लाडूपुरता होतो तो तसा न राहता खरोखर खूप आयर्न रिच आहे हळीव, आणि त्याचा आपल्या आहारात समावेश पाहिजे. लाडूच्या रूपातून बाळांतीण नसलो तरी आपण ते लाडू खायला पाहिजे. मायक्रोग्रीन्स हे आणखी खूप उपयुक्त आहारामध्ये मायक्रोग्रीन्स आहेत. हळीवाचे मायक्रोग्रीन्स आपण करू शकतो. बाकी जे फ्लेवरसाठी ज्या गोष्टी आपण खातो त्याच्यामध्ये ओवा आहे, मेथीला एक त्याचा वेगळा फ्लेवर असतो, कोथिंबीर तर सर्वश्रुत आहे, आपण कोथिंबीर खातोच. आणि ह्या पलीकडे अजून दोन मायक्रोग्रीन्स आपल्या आहारात असतात पण आपल्या ते लक्षात येत नाही की हे मायक्रोग्रीनच आहेत. त्यातलं पहिलं म्हणजे गव्हांकूर. गव्हांकूर म्हटलं की आपल्याला तो खूप फॅमिलियर शब्द वाटतो की अरे हो गव्हांकूर, येस माहिती आहे. कारण गव्हांकूर आणि त्याचा इम्युनिटीशी संबंध, मॉर्निंग वॉकवाले सगळे आता रस्तोरस्ती जे गव्हांकूरचे ज्यूस विकणारे थाटले आहेत, तर हा गव्हांकूरचा ज्यूस ॲक्च्युली गव्हांकूर म्हणजेच गव्हाचे मायक्रोग्रीन्स हे आपण घरी करू शकतो आणि घरी करणं ते हितावह आहे केव्हाही. आणि दुसरा एक कोकणात जर गेलो तर बारीक बारीक दोन पानांची फक्त मेथी मिळते, अगदी बोटभर उंचीची असते आणि दोनच पानं असतात तिला, बाकी ठिकाणी ती कमी मिळते पण कोकणातल्या लोकांना ती खूप चांगली फॅमिलियर आहे. आणि त्याच्या जुड्यासुद्धा अगदी छोट्या असतात. खरं काय प्रयोजन असेल की आपल्या मेथीची जुडी आपण म्हटलं तर मोठी पेंडी असते की ज्याची आपण भाजी करतो, मग त्या कोकणातल्या मेथीची मोठी पेंडी काय येत नाही, तर ते मायक्रोग्रीन्स आहेत ॲक्च्युली. आणि असं आहे मायक्रोग्रीन्सच्या बाबतीत की त्याच्या आता मेथीचे मायक्रोग्रीन्स एवढीशी ती जुडी दोन बोटात मावते आपल्या, पण त्याच्यामधले जे न्यूट्रिशन व्हॅल्यू त्याची आहे ती आणि आपल्या मेथीच्या मोठ्या पेंडीमधली व्हॅल्यू ह्याच्यामध्ये ती छोटी जुडी जास्त सरस आहे. कारण
हे बेबी ग्रीन्स किंवा पूर्ण वाढ झालेल्या भाज्या आपण ज्या खातो त्याच्यापेक्षा त्याच भाज्यांच्या मायक्रोग्रीन्समध्ये 40 पट जास्त न्यूट्रिशन व्हॅल्यू असते आणि म्हणून कदाचित ती जुडीसुद्धा छोटीच असते की त्या मोठीच्या पेक्षा त्याच्यात खूप जास्त व्हॅल्यू आहे. फ्रॅग्रन्स त्याचा खूप छान असतो. तिचा आहारातला उपयोग बऱ्यापैकी कोशिंबीर किंवा पचडी किंवा रायचं करण्यापुरता आणि तिथं लिटरली ती भुरभुरली जाते तेवढी पेंडी. एक 5-6 फॅमिलीच्या रायत्यामध्ये त्यातल्या 1-2 पेंड्या फक्त टाकल्या जातात, जुडी याला छोटी म्हणतो आपण, आणि त्याचा खूप छान फ्लेवर त्या तेवढ्या मोठ्या रायत्याला येतो. तर हे माहिती आपण खातो ती मेथी, आपण गव्हांकूरचा रस पण आपल्याला माहिती आहे, पण त्यालाच मायक्रोग्रीन म्हणतात हे आपण विसरलो, किंवा आपली सप्तधान्य घटापुढची म्हणजेच मायक्रोग्रीन्स हे आपण विसरलो. आणि जगाच्या बाजारात मायक्रोग्रीन्स आलीत ही 1980 दशकात सगळ्यात पहिल्यांदा त्याचा रेस्टॉरंटमध्ये वापर झाला, म्हणजे कमर्शियल ह्याच्यासाठी तो कॅलिफोर्नियामध्ये झाला आणि कॅलिफोर्नियामधल्या खूप वेगवेगळ्या शेफ्सनी त्यांच्या डिश फॅमिलियर करण्यासाठी मायक्रोग्रीन्सचं तिथं फ्लेवरिंग एजंट किंवा वेगवेगळ्या फ्लेवर्सची सँडविचेस बनवण्यासाठी म्हणून मायक्रोग्रीन्स वापरायला सुरुवात केली आणि हळूहळू ती इतकी पॉप्युलर झाली की आता तुम्ही गुगलवर टाकून बघा मायक्रोग्रीन्स, ती मायक्रोग्रीन इंडस्ट्री उभी राहते एक नव्याने आणि ती आपल्याकडे येऊ घातली आहे. आयटीवाल्या लोकांसाठी सोय, म्हणजे अगदी घरी जसं दुधाच्या पिशव्या घरोघर वाटल्या जातात तसे मायक्रोग्रीन्स ग्रो करून हे घरोघर पुरवल्या जाणाऱ्या इंडस्ट्रीज ह्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये आहेत. स्टार बाजार सारख्या ठिकाणी आता जे आपण हर्ब्स विकत आणतो, तुमचं लँटिल असेल, बेझिल असेल, रोझमेरीचं पॅकेट आणतो, त्याच्या बरोबरीने आता मायक्रोग्रीन्सची पॅकेट्स तिथे विकायला येऊ घातलेली आहेत. रादर बंगलोर सारख्या शहरात ती ऑलरेडी पोहोचलेली आहे. कोल्हापूर सारख्या माझ्या लहान गावात अजून वेळ आहे, पण कदाचित ती वेळ येऊ नये हा माझा प्रयत्न आहे की आपण आपल्याच घरी आपले मायक्रोग्रीन्स करायचे आहेत. कशासाठी आपण सुपर मार्केटमध्ये जायचं? आणि फ्रेश आणि मायक्रोग्रीन घरी करण्याबाबत मी आग्रह आहे, कारण मगाशी सावंत मॅडमने एक्सप्लेन केलं की गार्डन्स क्लब ऑफ कोल्हापूर त्याची मेंबर मी आहे आणि आम्ही सगळ्या मेंबर्सचा आमचा खूप प्रयत्न आहे की आपल्या घरी आपला भाजीपाला पिकवा. त्याचं महत्त्वाचं कारण एक म्हणजे पोषक आहार आपल्या स्वतःला मिळणं हा आपला हक्क आहे आणि आपण तो आपला आपण मिळवला पाहिजे. प्रत्येक वेळी आपण शेतीवर किंवा शेतकऱ्यांवर अवलंबून का राहावं? शेती करणं अपरिहार्य आहे. आणि व्यापारी शेती किंवा हरित क्रांती म्हणजे काय? तर खतांचा वारेमाप वापर, बेसुमार खतं वापरायची, भरघोस पिकं काढायची, सगळी निसर्गाची साखळी आपण डिस्टर्ब करून ठेवलेली आहे की आपल्याला आपल्या पिकावर आळी आलेली नको आहे, कुठली कीटक पोचले जाणं नको आहे. खरं ती निसर्गाची साखळी आपण तोडतो, पण त्याच्यासाठी खूप मोठी किंमत आपण माणूस म्हणून आज मोजतोय. जी काही पेस्टिसाइड्स आपण शेतात वापरतोय, सगळं घरोघर कॅन्सरचे पेशंट सापडत आहेत, घरोघर रोज नवनवीन आजार आपण बघतोय, हा सगळा परिणाम शेवटी कुठंतरी दुष्परिणाम जे आहेत हे त्या पेस्टिसाइड्स आणि वारेमाप फर्टिलायझर्स जी वापरली जातात त्याचं आहे. आणि ते सगळं थांबवायचं असेल तर आपल्या कुटुंबाला विषमुक्त आणि पोषक आहार पुरवणं ही गृहिणी म्हणून प्रत्येकाची जबाबदारी आहे आपली. आणि मग आपण खूप विचार करायला हवा की जशा बागा ह्या सुशोभनासाठी असतात तशाच सुपोषणासाठी आपल्या बागा आपण वापरल्या पाहिजे. आणि म्हणून प्रत्येक बागेमध्ये किचन गार्डन हा अपरिहार्य कोपरा आपल्या घरातल्या किचन गार्डनमध्ये पाहिजे. आता किचन गार्डनचा प्रसार करताना, किचन गार्डनबद्दल सांगताना पुन्हा खूप अडचणी येतात शहरी भागात की बऱ्याच जणांना गार्डन अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या लोकांना कुठं बाग करणार? तर त्याला आमच्याकडे पर्याय आहे की आपण टेरेस गार्डन करू शकतो. आता टेरेस पर्सनल असेल तर टेरेस गार्डन करा. कधी कधी कॉमनमध्ये मग ऑब्जेक्शन घेतात, जे वरती राहतात तेच बागेचा फायदा घेऊ शकतात. तिथं कम्युनिटी गार्डन्स हा कन्सेप्ट डेव्हलप आला आहे की सगळ्या अपार्टमेंटचा मिळून भाजीपाला तुम्ही टेरेसवर पिकवा. पण पुन्हा कम्युनिटी म्हटलं की मग तो सर्वानुमते जे ठरेल ते. आणि मी त्याच्यापेक्षा पुढे येऊन म्हणेल की मी वैयक्तिक डिसिजन घ्या की मी माझ्या घरात माझी बाग करणार. आणि त्याच्यासाठी मायक्रोग्रीन्स हा खूप सुंदर पर्याय आहे की ज्याला तुम्हाला जागेची गरज नाही, तुमची बाग असली पाहिजे असं नाही, तुमची परसबाग असण्याची गरज नाही, तुम्हाला टेरेसवर पण कोण येऊ देत नाही त्याचीही गरज नाही आहे. तुमच्या डायनिंग टेबलच्या कट्ट्यावर, तुमच्या खिडकीतल्या कुठल्याही कोपऱ्यात, म्हणजे जिथं तुमचं सप्तधान्य वाढतंय घटापुढचं, ती जागा तर कशी असते बघा, 10 दिवस तो दिवा विझू नये म्हणून आपण आडोशाला घट बसवलेले असतात. अगदी पंख्याचा वारा सुद्धा तिथे पोहोचू देत नाही कारण तो दिवा विझतो म्हणून. पण तरी सुद्धा तिथे किती जोमाने ते तुमचे सप्तधान्य वाढलेले असतात. इतकं सोपं आहे मायक्रोग्रीन्स घरात वाढवणं, इतकं सोपं. म्हणजे जागेची अडचण तुम्ही मनातनं काढा की मायक्रोग्रीन्ससाठी जागा ही नाही लागत, ठीक आहे.
म्हणजे मायक्रोग्रीन्स का करायचे आपल्याला कळलं आहे, आणि जागेची अडचण तर मी सोडवलीच आहे, गरजच नाही आहे तुम्हाला मायक्रोग्रीन्सला जागेची, कुठंही तुम्ही मायक्रोग्रीन्स लावू शकता. कशा कशाची लावायची, आपण जे जे म्हणून खातो धान्याच्या स्वरूपात त्या सगळ्यांच्या बियांचे आपण मायक्रोग्रीन्स वाढवू शकतो. आता काही मायक्रोग्रीन्स वाढवलेले मी तुम्हाला दाखवते, मायक्रोग्रीन्स कसे लावायचे. आता सप्तधान्य कसे पेरायचे, तसेच मायक्रोग्रीन्स लावायचे, वेगळं काही नाही आहे. पण तरीही असं गृहित धरू की घटस्थापना ही हळूहळू बऱ्याच घरांमधनं हद्दपार होत गेली असेल, मग नाही माहिती की आम्ही सप्तधान्य आम्ही पेरतच नाही किंवा आम्ही नाही घट बसवत, त्यांच्यासाठी मी तुम्हाला इथे छोटासा डेमो पण दाखवते की मायक्रोग्रीन्स कसे पेरायचे. तर दाखवते मी तुम्हाला डेमो, थोडं रिअरेंज करायला मध्ये गॅप जाईल तो तुम्ही बघत राहा. आपण मायक्रोग्रीन्सची पेरणी मी तुम्हाला खूप सोप्या ह्याच्यात दाखवते. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवेन की मातीला असतो आणि त्याच्यावर फक्त मातीचा ढीग आणि वर्ण कलश ठेवून त्याच्या भोवती, म्हणजे त्याला भांड किंवा कंटेनर खूप मोठं हवं असं काही नाही आहे, खूप छोट्या छोट्या कंटेनर्समध्ये आपण आपले मायक्रोग्रीन्स लावू शकतो. आणि गार्डन्स क्लबचा दुसरा कन्सेप्ट की बेस्ट आउट ऑफ वेस्ट, म्हणजे कुठलीही गोष्ट फेकायची नाही, तिचा जो पुरेपूर वापर जो करायचा आहे तो ह्या पद्धतीने, की हे प्रातिनिधिक दाखवते की असे ट्रे आपल्या घरात आलेले असतात, स्टार बाजारचं फूड पॅक वगैरे जे असतं ते अशा ट्रेमध्ये असतं, ते काढून घेऊन हे फेकायचे नाही, खरंच आपण ठेवा. आपल्याला मायक्रोग्रीन्सच्या दृष्टीने खूप कामाचे आहेत, हे असतात, किंवा आपण झाडांच्या खाली ज्या प्लेट्स ठेवतो, कुंड्यांखाली ज्या प्लेट्स ठेवलेल्या असतात त्या असतात, अगदी तुमच्या क्रॅक गेलेल्या काही डायनिंग सेट डिनर सेटच्या प्लेट्स असतील, किंवा कुठल्याही म्हणजे ज्या उथळ प्लेट्स, बेसिकली एक अर्धा इंच डेप्थ त्याला पुरेशी असते, म्हणजे मायक्रोग्रीन्स उगवण्यासाठी अर्धा इंच मातीचा लेअर हा पुरून उरतो. आणि म्हणून अशा प्लेट्समध्येच मी तुम्हाला आज त्याचं प्लांटेशन दाखवते मायक्रोग्रीन्सचं. तुम्हाला दिसण्यासाठी मी हे जरा उंच करून घेते. ठीक आहे, दिसत आहे सगळ्यांना? ओके. बागांचा संबंध प्रत्येकीचा कुठं ना कुठं येत असतो, तर बागेसाठी आपण जी कुठली माती वापरतो किंवा झाडं लावण्यासाठी जी पॉटिंग सॉइल वापरतो ती मायक्रोग्रीन्ससाठी वापरलेली चालते. फक्त हे सगळं आपण घरातच ठेवतो म्हणून सॉइल ही स्टरलाइज केलेली असावी. आता स्टरलाइज करायची म्हणजे उठून सॅनिटायझर मारू नका, तिच्यावर गरज नाही आहे. साधी की कडकडीत उन्हात छान वाळवलेली माती घ्यायची, म्हणजे त्या प्लेटमध्ये बुरशी धरणार नाही खाली, कारण ते ओल असते. आपल्या घटाभोवतीची मातीसुद्धा 9 दिवस आपण ओली ठेवलेली असते, तशी ही पण मायक्रोग्रीन्स जे काय वाढतात हा वाढण्याचा कालावधी 1 आठवडा ते 2 आठवडे इतकाच असतो, आणि त्या ह्याच्यामध्ये त्याला फंगस येऊ नये म्हणून चांगली वाळलेली माती घ्या. वाळलेली आता पावसाळ्यात आता वाळलेली माती नाही आहे, पण आज हा हे लेक्चर संपलं की संध्याकाळी मला मायक्रोग्रीन्स लावायचेच असं जरी ठरवलं तर 6% थोडीशी मग अशा वेळी कढईत गरम करून घ्या, म्हणजे ती नैसर्गिकरित्या स्टरलाइज होईल. कुठलीही त्याच्यात मुंग्यांची पावडर टाका किंवा कुठलं बुरशीनाशक टाका ह्या गोष्टीची गरज नाही. मायक्रोग्रीनकडे आपण वळतोय त्यातले न्यूट्रिशन्स म्हणून, त्याला खूप कमी जागा लागते म्हणून आपण मायक्रोग्रीन्स करणार आहोत. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची की आपली मायक्रोग्रीन्स हे विषमुक्त असणार आहे, कुठल्याही प्रकारचं खत किंवा कुठल्याही खत म्हणताना रासायनिक खत किंवा कुठल्याही प्रकारचं रासायनिक कीटकनाशक बुरशीनाशक त्याच्यात असणार नाही आहे. म्हणून मायक्रोग्रीन्सला लागणारी माती ही कुठलीही मुंग्यांची पावडर किंवा बुरशीनाशक न टाकता फक्त गरम करून घ्या, उन्हाळा असेल तर वाळवून घ्या. तर ही माती मी गरम करून ठेवलेली आहे तुमच्यासाठी, वाळवलेली माती माझ्याकडे तयार आहे. आणि मातीचे घटक काही नाही आहे, जी उपलब्ध असेल ती माती आणि गार्डनिंगसाठी आहे त्याच्यामुळे माझ्याकडे व्हर्मी कंपोस्ट त्यातनी मिक्स केलेलं असतं, किंवा व्हर्मी कंपोस्ट म्हणताना माझं होम कंपोस्ट असतं, जो घरातला कचरा सगळा आम्ही घरीच बागेतला घरातला कुजवून जे कंपोस्ट तयार करतो ते कंपोस्ट आणि माती, त्याचा 1 इंचभर जाडीचा थर हा पुरेसा असतो मायक्रोग्रीन्ससाठी. ह्या पद्धतीने ही माती मी पसरवली आहे. आता ही माती आपण ओली करून घेतोय सगळ्यात आधी. ही ओली का करून घ्यायची आहे, आज मी तुम्हाला ह्याच्यामध्ये कोरडेच बी आपण पेरणार आहे इथे. आता जेव्हा आपण बी पेरतो आणि त्याला मोड आल्यानंतर पुढे रुजण्याची प्रोसेस सुरू होते, म्हणजे आधी बी फुगतं, मग त्याच्यातनं मोड बाहेर येतात, नंतर त्याच्यातनं पानं बाहेर येतात वगैरे, तर हे मोड येणं किंवा बीचं रुजणं जे आहे हे ओलेपणात शक्य आहे.
म्हणजे जेव्हा आपल्याला मोड खायची, उसळी खायची, तेव्हा आपण धान्य तर पूर्ण पाण्यात बुडवूनच ठेवतो 12 तास, आणि मग 12 तास ते बांधून ठेवलं की त्याला छान मोड आलेले आपण बघतो. खरं प्रत्येक बी पण तसं करायला हरकत नाही आहे, की बरेच जण रिकमेंड करतात की तुम्ही 24 तास कुठलंही बी पाण्यात भिजवून ठेवा आणि नंतर ह्याच्यात पेरा. तीही एक पद्धत आहे. पण काही बियांच्या बाबतीत मला असा अनुभव आला की आता गहू किंवा कडधान्य जेव्हा आपण 24 तास पाण्यात ठेवतो तेव्हा त्याला ऑलरेडी मोड त्याची बाहेर यायला सुरुवात झालेली असते. आणि बीचं जे रुजणं आहे जमिनीत, त्या रुजण्याच्या प्रक्रियेमध्ये मोड हा नेहमी जमिनीत खालच्या दिशेने वाढतो. आणि जेव्हा मोड आलेलं एखादं ग्रेन्स किंवा धान्य आपण ह्याच्यावर टाकायला जातो, ती त्या बियाच्या मोडाची दिशा आपली मेंटेन राहत नाही. कधी ती आडवी होते, कधी खाली, कधी वर. आणि जर तो मोड वर राहिला मातीच्या वर, तो वर वाढत नाही ना, तो खाली वाढायला लागतो. मग तो कुठंतरी बेंड होऊन खाली वाढणार आणि ती खालनं बेंड होऊन ती पानं वर येणार. त्या प्रोसेसमध्ये त्याची रुजवण चांगली होत नाही. म्हणून भिजवायचे झाले तरी 10 ते 12 तास फक्त भिजवा आणि मोड येण्यापूर्वी बाहेर काढा आणि थोडे सुकवून ह्याच्यात पेरा. आणि त्या सगळ्यांच्या मध्ये मग सुकलेलं बी, म्हणजे डायरेक्ट बी पेरणं योग्य, पण ते बी पूर्ण भिजलं जावं इतकं त्या मातीत पाण्याचं प्रमाण पाहिजे. म्हणून ह्या मातीमध्ये पाणी लिटरली होता, म्हणजे जी असे शेतकऱ्यांचा शब्द वापरते, आता गहू पेरणी असते दिवाळीत, पावसाळ्यामध्ये रब्बीच्या हंगामामध्ये जेव्हा खरीपाच्या ह्याच्यात पेरणी करता तेव्हा आकाशातलं पाणी असतं, पण रब्बीची किंवा उन्हाळी पेरणी करताना ते शेताला आधी गरगरीत पाणी देऊन घेतात आणि नंतर पेरणी करतात. तर ते गरगरीत पाणी आपण ह्या प्लेटमध्ये द्यायचं आहे. आणि ओततेच आहे, मी चक्क ओतते. थोडं जास्त झालं तरी घाबरू नका, रादर ते भरपूर जास्त व्हायलाच हवंय. कंपोस्ट असल्यामुळे ते वरती तरंगतंय म्हणून मला हलवायला लागतंय. मायक्रोग्रीन्सचं उलटं आहे, ते आपल्याला 8-10 दिवस 12 दिवस वाढवायचे आहेत फक्त, म्हणून ते भरपूर दाट पेरा. म्हणजे एकाला एक बी चिकटून पडेल इतकं दाट ते बी टाका तुम्ही. म्हणजे वरच्या बाजूला बघितलं तर त्या बियाचाच तुम्हाला पूर्ण थर दिसला पाहिजे. हे तुम्हाला दिसत असेल असं मी गृहीत धरते. पूर्ण लेअर, हां ओके, हां पूर्ण पूर्ण थर असा सगळा युनिफॉर्म मी आळीवाचा टाकलेला आहे. आता जिथं कुठं कडेला थोडीशी कोरडी माती दिसते ती भिजणार आहे माझी थोड्या वेळात. म्हणजे मी हे एन्शुअर करायचं आहे की माझं हे बी असं थलथलीत पाण्यात बुडालेलं असणार आहे. आता ही जी प्लेट आहे ही 1-2-3 तास मी अशीच ठेवणार. जर मला पाणी कमी पडतं आहे असं वाटलं तर मी ह्याच्यात पुन्हा थोडं पाणी घालणार. म्हणजे पूर्ण ते बी 4-5 तासात माझं पूर्ण भिजणार आहे. आणि हे पूर्ण भिजून झालं की मग ह्याच्यावर सुक्या मातीचा अगदी हलक्या हाताने ती झाकून द्यायची आहे. म्हणजे शेतकरी पण जमिनीत बी टाकतो ते जमिनीत बुजवतो, मातीने बुजवायचं आहे आपल्याला, बरोबर. पण इतकं खोल पण नाही बुजवायचं की ह्या मातीचा, वरच्या मातीचा थर खूप मोठा होईल. नाजूक आहे, आपण खूप दाट पेरलंय, त्याच्या कोंबाला वरती यायला इझी व्हावं म्हणून अगदी हलका थर आपण ह्याच्यावर मातीचा टाकणार आहे नंतर. आता हा मी तुम्हाला इथे टाकून दाखवते कारण माझे हे आळू पूर्ण भिजायचे आहेत, बरोबर. आणि इतकं सोपं की नंतर हीच माती मी घेऊन हलक्या हाताने वर पसरणार की माझे आळू दिसेने असे होईपर्यंत. आणि त्याच्यानंतर ह्याला पेपर गुंडाळून झाकून हे 2 दिवस पाठवून द्यायचं बाजूला. आता इतकं पाणी छान घातलेलं आहे, आळू छान भिजलेले आहेत की त्याला 2 दिवस उघडून पुन्हा पाणी घालायची गरज पडत नाही. आणि झाकायचं का, आपण मोड येण्यासाठी जेव्हा भिजलेलं धान्य काय करतो आपण, शक्यतो झाकून ठेवतो, ते बांधून ठेवतो, गच्च बांधून ठेवतो किंवा झाकून ठेवतो, बरोबर, मोडाची वाढ छान होण्यासाठी. तसंच हे पण छान झाकून ठेवा. आपले छोटेसे ट्रे असतात
म्हणून कुठेही खिडकीत ठेवा, टेबलवर ठेवा, तुमच्या कट्ट्यावर ठेवा आणि 2 दिवसानंतर तो पेपर काढून ठेवा आणि असंच त्याला मोकळा छान आहे घरातल्या जो काही घरातला प्रकाश आहे त्याच्यात वाढू द्या. हे सगळे छान रुजून वर येतात आणि मायक्रोग्रीन्स वाढायला लागतात. ठीक आहे, हे इथपर्यंत कळलंय असं मी गृहीत धरते. हे ठेवू बाजूला. ओके, तुम्हाला ज्या ट्रेमध्ये मी आता हळीव पेरून दाखवलंय त्या ट्रेमध्ये हा ओवा पेरलेला आहे मी. ओवा अजवाईन जो आपण बऱ्याच रेसिपीजमध्ये घरात वापरतो तो आलाय आणि तोच ट्रे आहे. आता हा थोडासा तुम्हाला दाट दिसणार नाही आहे ओवा, ठीक आहे. त्याच्या अगेन्स्ट मी तुम्हाला मोहरीचा ट्रे दाखवते. ही कुंड्यांखाली ठेवायची प्लेट आहे साधी आणि त्याच्यात ही मोहरी पेरलेली आहे. अतिशय दाट, खूप छान उगवलेली आहे, लक्षात येईल तुम्हाला. आता ही एवढी दाट आहे पण मग ओवा का नाही? तर हे पेरताना एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याकडे जे कुठलं बी अवेलेबल आहे ते घेऊन आपण मायक्रोग्रीन्स तयार करायला सुरुवात करा. आणि ओवा हा बऱ्याचदा घरात वरचेवर आणला जात नाही, आपण दुकानातनं कधीतरी आणतो आणि ते बी किती जुनं आहे त्याच्यावर त्याची रुजवण क्षमता असते. जर खूप जुना ओवा असेल तर त्याचं उगवून येण्याचं प्रमाण कमी होतं आणि ते माझं इथं झालं आहे म्हणून हे तेवढं दाट दिसत नाही आहे. त्या मानाने मोहरी माझी आईकडून आणलेली फ्रेश होती आणि ती भरपूर उगवून आली आहे. म्हणजे पुढच्या वेळी टाकताना मला ओवा मी आधी जेवढा टाकला असेल त्याच्या डबल टाकायला हवा किंवा मला नवीन ओवा आणायला हवा. मग हे आपण जेव्हा घरातल्या घरात करत जातो तेव्हा आपल्या लक्षात येतं. तर हे इतकं सोपं आहे. ही साधारण आठवडाभराची आहे, हे 8 ते 10 दिवसापूर्वीचे आणि अजून हे हार्वेस्टिंगला आलेलं नाही आहे मोहरी. मी तुम्हाला दाखवते हार्वेस्टिंग केव्हा करायचं आणि कसं आहे. आता हा मोहरीचा ट्रे आहे, ओवा आहे. हे कंटेनर तुमच्या लक्षात आलं असेल, बऱ्याचदा रस्त्यावर स्ट्रॉबेरी वगैरे अशा कंटेनरमध्ये अतिशय पातळ प्लास्टिकचं वस्तू काढल्या की फेकलं जाणारं, पण मी फेकत नाही हे. ह्याच्यामध्ये ही आता 10वी बॅच असेल माझी. ही तिळाचे मायक्रोग्रीन्स आहेत, पांढरे तीळ जे आपण खातो ते तेलबी. मोहरीसुद्धा तेलबी आहे आपली. ओवा आपण ॲरोमॅटिक फ्लेवरसाठी खातो जो पोटदुखीसाठी खूप गुणकारी आहे, औषधी म्हणून घरात वापरतो. तिळाचं वैशिष्ट्य असं की जसं मी तुम्हाला मगाशी हाळीवबद्दल सांगितलं की आयर्न म्हणजे लोहच्या बाबतीत सर्वात उत्तम हाळीव, तसं कॅल्शियमसाठी सगळ्यात जास्त कॅल्शियम तिळामध्ये असतं. म्हणून तिळाचे मायक्रोग्रीन्स चवीला किंचित कडवट लागतात पण त्याची मेडिसिनल व्हॅल्यू खूप जास्त आहे आणि तीळ आपल्या प्रत्येकाच्या घरात असतात. कडधान्यांमध्ये बघितलं तर हा मटकीचा ट्रे आहे. ही प्लेट आहे आणि ही मटकी आहे, 10 दिवसांची आहे. ही आता हार्वेस्टिंगला आलेली आहे. ठीक आहे, प्रातिनिधिक तुम्हाला एवढे पुरेशे आहे. मोहरी मी दाखवून झाली आहे भरपूर. आता हे मी तुम्हाला उदाहरणादाखल एवढे दाखवले. गव्हांकूर मुद्दाम इथे ठेवले नाही कारण गव्हांकूर सगळ्यांच्या परिचयाचे आहेत, लावलेले असतात. ह्याच्यामध्ये आपण प्रोजेक्ट द्यावा की छोटी, बऱ्याचदा मुलांचं असं होतं की त्यांना खायचं नसतं, तुमच्या भाज्या बिजा त्यांना खायच्या नसतात कुठल्या. किंवा मग शाळेमध्ये आजकाल अगदी ह्याच्यातून अंगणवाड्यांमधून सुद्धा कुठलं कुठलं बी मुलांना देतात, मग ते घरी येऊन ती मुलं झाडं लावतात, मग ती रुजलेली झाडं ते रोज बघतात आणि घेऊन जातात. तर मुलांना खूप आवडतं बागकाम खरं, आपण त्यांना देत नाही करायला. आणि त्यांच्या आणि मुलांमध्ये पेशन्स कमी असतात की एखादं फुलझाड लावलं तर त्याची फुलं यायला कमीत कमी पुढे 1-1.5 महिना तरी कमीत कमी, झेंडूला सुद्धा 1.5 महिना लागतो. आणि मायक्रोग्रीन्स तुम्ही एकदा पेरले की 8व्या 10व्या दिवशी तुम्ही ते त्यांना खायला द्यायचे छान. आणि आपण लावलेले मायक्रोग्रीन्स रोज हे छान वाढत जातात, ते त्यांना कौतुकाने बघणारच. आम्ही आमच्या आईचे नवरात्राचे घट रोज सकाळी उठलं की आधी तिथे जायचो, गहू किती वाढले किंवा ते धान्य किती वाढलं. आणि हे जर आपण मुलांना घरात करायला दिलं तर ते किती उत्सुकतेने बघतील, त्यांची जी अटॅचमेंट क्रिएट होईल की हे मी पेरलं, हे इतकं छान आलंय. आणि मग त्याच्यापासून काहीतरी जेव्हा आई त्या मुलांना खायला देते, का नाही खाणार ती, खूप कौतुकाने खातील. तर मुलांना पोषक आहार पुरवणं हे खूप सोपं आहे मायक्रोग्रीनच्या माध्यमातून. त्यांचा मातीशी संपर्क येतो, त्यांनाही त्या मातीत हात घालू द्या, त्यांना रुजणं कळतं, त्यांना आहाराचं महत्त्व कळतं. आपल्याला कळालेलं आहे असं आपण गृहीत धरू, नाही तर आपणही त्यांच्याबरोबर शिकायचं हे नव्याने. पण हा मुलांसाठीचा खूप छान प्रोजेक्ट आहे.
ठीक आहे. आता हे मायक्रोग्रीन्स पेरणं झालं, आता हे मायक्रोग्रीन्स काढायचे केव्हा, ह्याचं छोटंसं हे आहे की कुठलंही बी जेव्हा रुजवून वर येतं म्हणजे उगवतं, तेव्हा उगवताना आपल्याला पहिल्यांदा काय दिसतं छान, की जर एकदल धान्य असेल गहू बाजरी तर त्यातनं एकच पान वर येतं, आणि ते धान्य जर द्विदल असेल तर त्यातनं दोन पानं वर येतात. मला बहिणाबाई फार आवडतात. मगाशी ते आठवलं होतं की जे आपण पेरलं बी आपण पेरलं की ते वरून झाकायचं, मी म्हटलं चांगलं फुगून आलं की त्याला हलक्या मातीच्या थराने झाकून द्या. तर ते बहिणाबाई त्यांच्या कवितेत हे खूप छान म्हणतात की त्यांची मी आता गाणार नाही, धरित्रीच्या कुशीमंदी बिय बियान निजली, वरी पसरली माती जशी शाल पांघरली. म्हणजे त्या बियाला शाल पांघरली आहे मातीची, आणि मग ते त्याच्यात रुजणार आहे. आणि ह्याच बहिणाबाईंच्या कवितेच्या पुढच्या ओळी आहेत की ऊन वाऱ्याशी खेळता एका एका कोंबातून, ऊन वाऱ्याशी खेळता एका एका कोंबातून प्रगटली दोन पानं जशी हात जोडीसन. आता खूप छान आहे ते की कुठलंही बी जेव्हा उगवतं ना ते खरंच असे ते द्विदल धान्याचं पा आहे असं उगवतं आणि मग ते उमलतात. आता हे सगळं विस्ताराने सांगायचं कारण की मायक्रोग्रेनचं हार्वेस्टिंग केव्हा करायचं, तर हे जी हात जोडून जी पानं उगवलेली असतात ना, पहिली आलेली असतात ना, त्यांना बॉटनीच्या भाषेत कॉटिलिडन लीफ किंवा बी पान असं म्हणतात. आणि मग ही पहिली पानं जेव्हा पूर्ण वाढ होते त्याच्यानंतर त्या वनस्पतीची खरी पानं त्यातनं वर येतात. मग कॉटिलिडन लीफचं पूर्ण वाढ होऊन खरं पान जेव्हा वर येतं तेव्हा त्या खऱ्या पानाची पूर्ण वाढ होण्याआधी आपलं मायक्रोग्रीन काढायला आलेलं असतं. आता तुम्हाला दाखवताना काढून दाखवते मी. हे एकदल म्हणजे गहू आहे, हा दिसतो आहे स्क्रीनवर सगळ्यांना कळणार आहे, हा गहू आहे. आता ह्या गव्हातनं ही दोन पानं दिसत आहेत तुम्हाला. खरं जे येतं पहिल्यांदा ते एक पान वर आलेलं असतं, हे ते पहिलं पान, आणि मग त्याच्याच सुरळीतनं हे दुसरं पान वर आलं, म्हणजे हे बी पान आणि हे खरं पान हे पुढे वाढणार आहे. बी पान ह्याच्या ह्याचं काम संपलं की हे थांबणार आहे, हे अन्न पुरवतं इतके दिवस ह्याच्या वाढीसाठी, नंतर इथून पुढे त्या वनस्पतीची वाढ होत राहते. तर ह्या स्टेजला हा गव्हांकूर काढायला आला आहे, म्हणजे बी पानाची पूर्ण वाढ झाली आणि त्याचं खरं पान बाहेर आलं आहे, पण ते पूर्ण वाढलं नाही. हे खरं पान पूर्ण वाढलं असं केव्हा म्हणणार, त्याच्यातून पुन्हा तिसरं पान येईल तेव्हा. मग ते तिसरं पान येण्याआधी हा गव्हांकूर आता हार्वेस्टिंगला आला आहे मायक्रोग्रीन म्हणून. दुसरं हे आहे आता माझ्याकडे, हे मोहरीचं तुम्हाला जो ट्रे दाखवला, हे मोहरीचं एक हे आहे, हा मायक्रोग्रीन आहे मोहरीचा. ही पहिली जी दोन पानं आहेत ही त्याची बी पानं किंवा कॉटिलोडन लीव्स, ह्याची पूर्ण वाढ झाली आणि हा खऱ्या पानांचा पुढचा सेट. आता ह्या खऱ्या पानाला आकार आहे बघा, ही बी पानं साधारण सगळ्यांची सारखी असतात गोल फक्त, आणि मग हे पुढचं पान आहे ना हे प्रत्येक ह्याचं वेगळं असतं. मोहरीचं साधारण काटेरी दातेरी दिसतं, पालकेल मेथीचं अजून गोल पण ओव्हल शेपचं असेल. त्या त्या भाजीचा आकार ह्या खऱ्या पानांना असतो, बी पानाला आकार लक्षात येत नाही आपल्याला आधी. तर आता हा मोहरीचा जो आहे मायक्रोग्रीन हा हार्वेस्टिंगला आलाय, आणि साधारण ही प्रोसेस वेगवेगळ्या बियांची 7 ते 14 दिवसापर्यंतची असते. मग ह्याच्यात 2 दिवस मागे पुढे झाल्याने बिघडत नाही, पण ह्याच्या पुढे जाऊ द्यायची नाही. हे मायक्रोग्रीन्स असेच हार्वेस्ट करून खायचे, आणि हार्वेस्ट करायचे म्हणजे काय, सरळ हातात कात्री घ्यायची आणि इथून खाट 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 कापत जायचं, हे काढून घ्यायचे. ही माती वाळायला ठेवा, त्याच्यातले मुळं वगैरे नंतर काढून टाका, आणि पुढच्या ह्याच्यासाठी परत आपण पेरायला घेऊ शकतो नंतर. तर हे हार्वेस्ट करायचे असतील मला तर इतकं सोपं आहे. हे माझे मुगाचे मायक्रोग्रीन्स. आणि
छान। आता हेच मायक्रोग्रीन्स प्लास्टिकच्या डब्यांमध्ये भरून किंवा पॉलिथिन बॅग्समध्ये पॅक करून तुम्हाला स्टार बाजारला मिळणार आहेत, आणि घरी सप्लाय करणारे तुम्हाला तो प्लास्टिकचा डिस्पोजेबल ट्रे देऊन जाणार आहेत। तर गरज नाही आहे, त्याची किमती किती असतात मी तुम्हाला शेवटी दाखवणार आहे त्याची गंमत म्हणून, मला जे नेटवर त्याच्या किमती सापडल्या आहेत त्या। हे खूप सोपं आहे, आणि हे मायक्रोग्रीन्स आता आपल्या आहारात आपण कसे आणायचे, तर जर कॅलिफोर्नियामध्ये मायक्रोग्रीन्स आले ते त्यांच्या सँडविचेससाठी, नंतर बाकी सगळ्या देशांमध्ये त्याचा खूप प्रसार झाला, तर ते सगळे लोक नेटवर आत्ता त्यांच्या रेसिपी सगळ्या बघितल्या, तर आयदर सॅलड्स, सूप, स्मूदीज, सँडविचेस किंवा बर्गर, मग आपण मायक्रोग्रीन्स खाण्यासाठी रोज ह्या गोष्टी करायच्या का? आपण सँडविचेस करायची का? आपण बर्गर करत बसायचं का? आपण फक्त सूपच बनवायची का? किंवा सॅलडच खायची का? तर फक्त सॅलड्स, फक्त बर्गर, फक्त सँडविचेस हा त्यांच्या आहाराचा भाग आहे, ते त्यांचं फुल डायट आहे। आपण आपलं भात, पोळी, भाजी, सकाळी नाश्त्याला उठलं पोहे, उपमापासून सगळ्या गोष्टी आपल्या जेवणात असतात, मग त्या घटकांमध्ये कुठंही ह्या मायक्रोग्रीन्सचा उपयोग करता येतो। आपण जसा कोथिंबिरीचा उपयोग करतो, आपण जसं कसुरी मेथी वापरतो, आपल्याला फक्त कोथिंबीर एक खूप छान हर्ब आहे, म्हणजे त्याचं मेडिसिनल व्हॅल्यू आहे खूप छान, त्याचा एक खूप छान आरोमा आहे, पण आपल्याकडे ह्या मोहरी, ओवा ह्या गोष्टींचा आरोमा कमी नाही आहे। शेपूचे मायक्रोग्रीन्स खूप छान होतात, मग प्रत्येक ठिकाणी कोथिंबिरीऐवजी ह्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी आपण जर पेरत गेलो आपल्या ब्रेकफास्टच्या डिशवर, अगदी भेळ असेल तुमची कुठली, आणि किती व्हरायटी मग त्याच्यात बनवता येईल, जे मायक्रोग्रीन्स तुम्ही टाकाल त्याला त्याचा फ्लेवर आहे। म्हणजे मेथीच्या छोट्याशा मायक्रोग्रीनला मेथीच्या मोठ्या भाजीच्या पानांपेक्षा खूप जास्त फ्लेवर आहे, ओव्याच्या मायक्रोग्रीनला खूप छान ओव्याचा झटका आहे, मोहरीला सुद्धा एक छान तिखटपणा आहे। मोहरी म्हणजे लोणच्याची मोहरी जर तुम्ही फेटून घातली तर तो जो चटका जो काही होतो झणझणीत, तसे जर हे मोहरीचे मायक्रोग्रीन्स घातले छान तर खूप छान डिशेस त्याच्या बनू शकतात। मग मायक्रोग्रीन्सचा खाण्यातला जो उपयोग आहे तो आपल्या आवडीनुसार, आपल्या सवडींनी आपण जे काही करू त्याच्यामध्ये घालून आपण हे मायक्रोग्रीन्स खायचे। तरी सुद्धा एक येतं की आता जेव्हा मी मुलांना ह्याच्यात इन्व्हॉल्व्ह करा म्हणते, मग आपल्या मुलांना आपण केलेलंच तर खायचं नसतं, मग त्यांना वेगळं वेगळं काहीतरी खायला हवं असतं, मग मुलांच्या पुरत्या म्हणून काही वेगळ्या रेसिपीज, आणि ते आपल्याला आवडत नाही असं नाहीये बरं का, आपल्याला पण आवडतात। एक थोड्या डेमो म्हणून तुम्हाला काही रेसिपीज मी दाखवते, आणि मला खात्री आहे की तुमच्यातली प्रत्येक गृहिणी त्याच्यात आणि भर घालणार आहे, कारण हे आपली आपली स्वतःची कल्पना, आपल्याला त्याचा फ्लेवर कळला। आणि ते सगळ्यात महत्वाचं, मायक्रोग्रीन्स हे कच्चे खायचे असतात, मायक्रोग्रीन्स शिजवायचे नाही आहेत। म्हणजे कोथिंबीर पण आपण कच्ची खातो, कच्ची पेरून, खोबरं कोथिंबीर जशी पेरतो तसे मायक्रोग्रीन्स पेरायचे सगळे। तर एक दोन तीन मुलांसाठीच्या म्हणून छान मी डिश दाखवते, तुम्हालाही मोठ्यांना आवडतील। त्यातलं सगळ्यात आधी आपण बघूयात सॅलड, कारण सॅलड आपल्या आहारात कमी नाही आहे, आपण कोशिंबिरी वगैरे खातच असतो, सॅलड पण खायलाच हवंय, कारण त्याच्यामधनं भरपूर फायबर्स आपल्याला मिळतात। सॅलड्स आपण कच्ची खातो त्याच्यामुळे शिजवल्यानंतरचे जे डिसएडव्हान्टेज किंवा काही जे न्यूट्रिशनल घटक शिजवताना वाया जातात ते जात नाही, म्हणजे फायबर्ससाठी, त्यातल्या कच्च्या पोषक तत्वांसाठी आपल्या आहारात सॅलड्स हवी आहेत। त्यातलं मायक्रोग्रीनचं एक छान सॅलड आपण आता बघूया। प्रमाणे जे काही असतं, आज मी घेताना घेतलेलं आहे इथे मटार आहे, गाजर आहे, थोडे टोमॅटोचे तुकडे आहे जे चौकोनी आपण नेहमीचे करत असतो जे काही आपल्या घरात, आणि सॅलडला असं काही बंधन नाही ना की हे असावं एवढंच असावं, तुमच्या आवडीनुसार ह्याच्यात तुम्ही काहीही ऍड करू शकतात। मुलांना आवडतं म्हणून आपण पाईनॲपल किंवा ॲपल मी चिरून ठेवलं नाही आहे काळं पडेल म्हणून, पण पाईनॲपल आहे माझ्याकडे, मी थोडं पाईनॲपल टाकणार आहे कारण मधून मधून ते गोड आलेलं सॅलड मुलांना आवडतं। चेरी टोमॅटो माझ्या बागेतले आहेत, किचन गार्डनमध्ये आपल्या लावायचे आपण असतात, हे चेरी टोमॅटो आपण ह्या सॅलडमध्ये टाकतोय। आणि मग आता हे झालं मिक्स सॅलड, आता ह्याला जे ड्रेसिंग्स वापरतो ते प्रत्येक वेळी आपण बाहेरून ड्रेसिंग आणावेत असं नाही आहे, ज्यांना आवड आहे, मुलांना आवडत असेल ह्या मेयोनीज आपण ह्याला घालू शकतो खूप छान, किंवा आणि भरपूर मिळतात, तर त्यातलं बेसिक आपण घरात जे रेग्युलर करतो ते मी दाखवतो की ह्या सॅलडमध्ये सगळ्यात पहिलं आपण घालतोय ते चवीपुरतं मीठ,
त्याच्यानंतर तिखटासाठी म्हणून दोन ऑप्शन आहे. साधारण हिरवी मिरची आपण फोडणीमध्ये घालतो कोशिंबिरींच्या, सॅलडमध्ये शक्यतो कमी कारण मुलांना खायला द्यायची हा विचार. ही मिरेपूड आपण चवीपुरती भरभरायची आहे की थोडासा तिखटपणा, खूप जास्त नको आहे. चटचट चटपटीत टेस्ट हवी असते म्हणून थोडा चाट मसाला. आणि मग ह्याच्यानुसार हे सगळं बेसिक इन्ग्रेडियंट्स की चाट मसाला, चवीपुरतं मीठ आणि मिरपूड. मिरपूड पुन्हा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त टाकू शकता. आणि हे सगळं मिक्स करून झालं की हे बेसिक सॅलड आपलं तयार झालंय नेहमीचं. आता हे एनरिच करायचं आहे आपल्या मायक्रोग्रीन्सनी. आता हे मोहरीचे मायक्रोग्रीन्स आपण टाकूयात. हे हार्वेस्ट करून आपले धुवून ड्राय करून आलेले आहेत तोपर्यंत. आता हे तुमच्या आवडीनुसार भरपूर घाला आणि प्रत्येक वेळी वेगळे वेगळे. आता आज आपण मोहरीचे टाकले आहेत, पुढच्या वेळी तुम्ही मेथीचे टाका आणि तिसऱ्या ह्याचे. मिक्स करू नका शक्यतो कारण त्या ह्याचा फ्लेवर छान एन्जॉय करता यावा म्हणून. तर हे झाले मोहरीचे मायक्रोग्रीन्स आहे, मोहरीचं सॅलड हे तयार आहे आपलं. तर हे मायक्रोग्रीन्स असेच खाल्ले जावेत ह्या सगळ्यांच्या ह्याच्याबरोबर. गरज असेल तर ह्याच्याबरोबर लिंबू पिळू शकतो आपण. दुसरं अजून काही मिक्स मेयोनीज एक सगळ्यांना आवडतं मुलांना, तर हे मेयोनीजचं सॅलड आहे. त्याच सॅलडमधला अर्धा भाग मी ठेवलेला आहे, ह्याच्यात आपण मेयोनीज घालतोय. मेयोनीजला मात्र सफरचंद, पाइनॅपल ह्या गोष्टी मस्ट, बाकीच्या ह्याला असल्या नसल्यात तरी. तर पाइनॅपलच टाकते मी परत ह्याच्यामध्ये. आणि ह्याला मग आता आपण घालणार आहे, आता मेयोनीज घातलं. मेयोनीजला त्याची एक वेगळी टेस्ट आहे, बरोबर आहे. मागच्या ह्याच्यामध्ये आपण मेयोनीज किंवा बाकीचं सॅलड ड्रेसिंग दुसरं घातलं नाही आहे. इथे जेव्हा मेयोनीज घालतोय तर इथे आता मी मुगाचं सॅलड वापरणार आहे. म्हणजे मुगा ह्याचे मुगाच्या मोडांचं जे मायक्रोग्रीन आहे ते घालणार आहे. तर त्याच्या मुगाचे जे मोड असतात बेसिकली त्याला थोडी मोहरी किंवा मेथीच्या मानाने फ्लेवर कमी येतो. आणि मग कधीतरी मुलांना वाटतं की नाही याचा फ्लेवर, पण तेही त्यांना द्यायला पाहिजे. किंवा तिळाची पानं, तर अशावेळी मग हे बाकीचे इन्ग्रेडियंट्स वाढवायचे की कधी मेयोनीज वाढवा, कधी वेगळं स्वीट ओनियन किंवा अजून कुठले मस्टर्ड बेस्ड जी सॅलड ड्रेसिंग्स मिळतात ती थोडी टाका. आणि तिथे मग आपलं हे आता हे याच्यात मी मुगाचं खाऊ घालणार. म्हणजे थोडंसं मुलांना गंडवायचं पण काम आहे की त्यांना मेयोनीज वगैरे जरा त्यांच्या आवडत्या चवी द्यायच्या, पण त्याच्यावर त्यांना जे आवडणार नाही आपल्याला माहिती आहे ते अशावेळी त्याच्यात मिक्स करून द्यायचं. आपल्याकडे किती उपलब्ध आहे पण हे खूप एनरिच डाएट. आता जे हल्ली डाएटचे जे कन्सेप्ट आहेत त्याच्यामध्ये सुद्धा की तुम्ही कमीत कमी खाऊन सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त बेनिफिशियल म्हणजे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आणि बाकीच्या इसेन्शियल एलिमेंट्सच्या दृष्टीने जे खूप बेनिफिशियल होईल, तर असे हे घटक आहे. आणि एनरिच, बरेच जण संध्याकाळी फक्त सॅलडवर राहतात तर त्यांनी हे मायक्रोग्रीन्स वाढवावेत अशा गोष्टींमधून. तर हे दोन सॅलडचे तुम्हाला व्हरायटी दाखवल्या. पुढचं मुलांसाठी आपण दाखवूया. आता सँडविच हे व्हेज सँडविचची नेहमीची तयारी आहे माझी. काकडी, टोमॅटो, गाजर, ह्याच्यात तुम्ही बटाटा वाढवू शकता. बाकी जे काही आवडेल मुलांना ते रेग्युलर. आपण ब्रेडला थोडं बटर लावून आणलेलं आहे मी, लावून घेतलेलं आहे. आणि मग हे सँडविच बनवताना सोपं आहे की हे नेहमीसारखंच पुन्हा आपलं जे काही तुम्हाला आवडीचा तुमचा लेअर असेल पहिला व्हेजचा तो आपण देऊन घेतोय. याच्यात कलरफुल गाजर वगैरे पण अवश्य असावं, टोमॅटो पण असावा, कारण हे कलर्ड इन्ग्रेडियंट्स हा पण आपल्या डाएटमधला खूप महत्त्वाचा भाग आहे. तर ह्याच्यात काकडीचा ग्रीन हे आहे, गाजर आहे तुमचा केशरी रंग आलाय, टोमॅटो आहे ज्याच्यात रेड कलर आहे. म्हणजे त्याचे वेगळे प्रत्येकाचे बेनिफिट्स ह्याच्यात आलेले आहे. आणि आता ह्याच्यात राहिली आहे भरती मायक्रोग्रीन्सची घालायची. आता सॅलडवर पुन्हा टेस्टसाठी खूप सारे ऑप्शन्स आहेत. मी पुन्हा तुम्हाला बेसिक ऑप्शनच दाखवणार आहे की चाट मसाला मुलांच्या आवडीचा, सगळ्यांमध्ये त्यांना तो चालतो. थोडी मिरपूड आपण घालतो, मिठाची गरज नाही आहे फारशी कारण आपण बटर लावलेलं आहे खाली आणि ह्याच्यात तिखट फार काही नाही आहे. मिरपूड आपण चवीपुरतीच घालतोय. ह्या सँडविचला म्हणजे मायक्रोग्रीनच्या सँडविचला पुदिना चटणी वापरायची नाही. त्याचं कारण असं आहे, चालणार नाही असं नाही आहे, ती चालू शकते पण मुळात त्या पुदिन्याचा फ्लेवर खूप स्ट्रॉंग आहे. आणि ही जी बाहेरची रेस्टॉरंट्स आहेत जिथं
फ्लेवर्ड सँडविचेस ते पुरवतात तुम्हाला मायक्रोग्रीनचे, ते त्या फ्लेवरसाठी ते सँडविचेस खातात. म्हणजे मग फक्त मोहरीचं सँडविच पाहिजे, फक्त मेथीचं हवं आहे, फक्त ओव्याचं सँडविच आहे, तर केव्हा यावरतून ती तशी टेस्ट करा. मग मुलं पण कधीतरी सांगतील की नाही आजचं हे जास्त छान होतं, मग आज मी हे मेथी घेतली आहे, आता हे आपण मेथीचं सँडविच. तर मेथी थोडी क्रश करून घेतली आहे, कारण ह्याच्यात ती सगळीकडे युनिफॉर्म पसरली जावी म्हणून. आणि शक्यतो हे ग्रिल करू नये, किंवा ग्रिल करायचं झालं तरी खूप हलकं ब्राऊन होईल असं, म्हणजे आतपर्यंत त्याच्यात जे आपण मायक्रोग्रीन्स भरतोय ते बेक होऊ नये, म्हणून ही सँडविचेस शक्यतो ह्याची ग्रिल करू नये, मायक्रोग्रीनवाली. हे खूप छान तयार झालंय. तुम्ही अजून ह्याच्यात आणखी तुम्हाला काय इन्ग्रेडियंट्स हवे असतील ती सगळी वाढवू शकता, बेसिक काहीही असो. पण आता ह्याला तो मेथीचा फ्लेवर मुलांनी एन्जॉय केला पाहिजे करकरी, आणि तुम्ही पण सगळ्यांनी. हे परिपूर्ण याला मी म्हणू शकेल की ब्राऊन ब्रेड आहे जो गव्हाच्या पिठाचा बनतोय, कारण पुन्हा हाही विचार करायला लागतो सारखे मैद्याचे ब्रेड मुलांना द्यायचे का, तर हा ब्राऊन ब्रेड आहे. ह्याच्यात गाजर आलंय, काकडी आली आहे, सगळे रंग आहेत. आणि आहारशास्त्राच्या दृष्टीने हा परिपूर्ण असा मुलांचा पोषक आहार आहे. तर हे एक सँडविच तुमच्या मुलांनी शाळेतून आल्यावर खूप काही त्याला देऊन जात आहे, पुरेसं आहे. आता ज्यांना एग सँडविच मुलांचे लाडके असतात, तर एग सँडविच मध्ये सुद्धा मी तुम्हाला मायक्रोग्रीनच वापरायला शिकवेल छान. की बेसिक हे आलेलं आहे, आणि लोणी तर केव्हा घरचं लोणी असेल तेव्हा लोणी लावणं जास्तच चांगलं. फक्त लोणी लावलेलं सँडविच ग्रिल करता येत नाही जर करायचं, कारण त्याला ते पाणी खूप म्हणजे मेल्ट होतं लोणी जास्त, ते बाहेर येतं. आज तरी मी बटर लावलेलं आहे. आता हे अंडं किसून घेतलंय, बॉइल्ड एग किसून घेतलंय, त्याच्यात मेयोनीज घेतलंय. हा मुलांचा अतिशय लाडका फ्लेवर असतो. ते छान मिक्स करून मी त्याचं एक लेअर फक्त ह्याला लावणार आहे. जास्त होतंय, आपण जरा कमी करू. हे अंडा आणि मेयोनीजचा एक पूर्ण लेअर छान केलाय. आणि आता हा खूप छान बाइंडिंग एजंट आहे, की ह्याच्यावर मी जे कुठले मायक्रोग्रीन्स टाकणार आहे ते खूप छान पॅक बसणार आहेत, ते इकडून इकडून सांडणार नाहीयेत, आणि ते व्यवस्थित मुलांना जाणार आहेत पोटात. मोहरी वापरू. मिरपूड टाकूयात त्याच्यात थोडी. आणि ह्याच्यावर आपण मोहरीचे मायक्रोग्रीन्स टाकूयात. हे दुसरं सँडविच आपलं तयार आहे. 5 मिनिटात तयार होतं अंडं उकडलेलं असेल तर. बॉइल्ड एग क्रश केलंय, मेयोनीज मिक्स केलंय, थोडीशी चवीपुरती मिरपूड घातली, आणि वरून मोहरीचे मी मायक्रोग्रीन्स घातले. कुठलेही मायक्रोग्रीन्स आपण ह्याच्यासाठी वापरू शकतो. हा खूप छान आणि टेस्टी ब्रेकफास्ट तयार होतोय. ब्रेकफास्ट असेल, 4 वाजले असतील, किंवा बऱ्याचदा मुलं सँडविचच जेवतात, तर सुटसुटीत आणि खूप छान आणि परिपूर्ण आहारशास्त्राच्या दृष्टीने परिपूर्ण आहार, की ज्याच्यात अंड्यामुळे भरपूर प्रोटीन्स आलेले आहेत आणि मायक्रोग्रीन्स आहेत. एक आणि अंडा समोर आलं तर अंड्याचा वेगळा नवीन छान प्रकार दाखवते, डेव्हिल्ड एग. तर हे उकडलेलं अंडं आहे, ह्याचे 2 भाग केले आहेत मी, हाफ बरोबर. आणि ह्यातलं एक येलो जे आहे पिवळा बलक तो काढून घ्यायचा. एका बाउलमध्ये चीज आहे थोडं किसलेलं, मेयोनीज आहे
आणि त्याच्यात हा पिवळा बल्लक मी क्रश करून टाकते. आता ह्याच्यामध्ये आपण चवीसाठी हे थोडंस किंचितसं मीठ, मेयोनीजला मीठ कमी लागतं, थोडंसं मीठ, पुन्हा चवीपुरती मिरपूड आणि चाट मसाला. माझा स्पून कुठं गेला? हे खूप छान मिक्स करून घ्यायचं सगळं. चीज, थोडं मेयोनीज, एग येलो, आणि ह्याच्यात आपल्याकडे असतील ते कुठलेही मायक्रोग्रीन्स भरायचेत. मुगाचेच मायक्रोग्रीन्स घेते मी, मगाशी राहिलेले. आता ह्याच्यामध्ये चीज आणि मेयोनीजचा तुम्हाला फ्लेवर आलेलाच आहे. मिरपूड आपण घातली आहे तरी मुलांना अजून चटपटीत हवं असेल किंवा आपल्यालाही जर टेस्टसाठी वेगळं काही हवं असेल तर थोडं ॲडिशनल फ्लेवरसाठी आपण ओव्याची पानं घालू शकतो. आपल्या बागेत जी असतात हे गोल गोल ओवावाली पानं, ह्याच्यात ओव्याचे मायक्रोग्रीन्स पण चालतील. पण मी आता मुगाचे मायक्रोग्रीन्स घातले, जर त्याला कमी पसंती मिळाली चवीसाठी म्हणून तर ओवा किंवा बाकीचे हर्ब जे आपल्याकडे असतील, ऑरिगॅनो घालू शकता तुम्ही, त्यातली कुठलीही. ही कट करून ठेवलेली आहेत. उकडलेलं अंडं तसंच खायला देण्यापेक्षा ते अजून एनरिच करून देणं हा ह्या एग मागचा स्टफ्ड एग किंवा त्याचं डेव्हिल्ड एग असं नाव आहे त्याचं. माझ्या लेकीने मला सांगितलेली रेसिपी आहे. आणि आता ही जी खोबणी आपली पिवळा बलक काढून घातलेली तयार झाली आहे तिथं आपण हे भरतो आहे सगळं. तर हे आपले स्टफ्ड एग्स तयार आहे. कुठेही बेक करायचे नाही आहेत आणि खूप छान ते यातले एग येलो आपण काढून टाकलेलं नाही आहे, उलट त्याला आणखी एनरिच करून आपण पुन्हा ह्याच्यात भरलं आहे. आणि ही अशीच उचलून खायची आहे. मुलं खूप एन्जॉय करतात आणि मोठी पण. म्हणजे मला स्वतःला ही मायक्रोग्रीन्समधली सगळ्यात छान आवडती डिश आहे माझी, स्टफ्ड एग्स किंवा डेव्हिल्स एग्स. ह्याच पद्धतीने जर अंडी तुम्ही खात नसाल कुणी तर बटाटासुद्धा खूप छान होऊ शकतो. की बटाटा बॉईल करायचा, हाफ कट करायचा, थोडं कोरून घ्यायचं जरा कार्विंग बिरविंग करत बसून, आणि उरलेल्या अर्ध्यामध्ये मॅश करून हे सगळं भरायचं आणि पुन्हा तो स्टफ्ड बटाटा म्हणून देता येऊ शकतो. स्टफ्ड सिमला मिरची खूप छान होते पण सिमला मिरची बेक केल्याशिवाय चांगली लागत नाही. मग मी मायक्रोग्रीन्ससाठी सिमला मिरचीच्या वाट्याला जात नाही की मायक्रोग्रीन्स आपल्याला बेक करून खायचे नाही आहे. एरवी स्टफिंगला ती सगळ्यात जास्त छान. मग हे हाफ तुम्हाला ओपन दिसेल किंवा हे नको असेल तर तुम्ही रिकामा हाफ पुन्हा ह्याच्यावर घालून तुम्ही बंद पण करू शकता. आहे अंड असे कसंही जसं आवडेल तसं मुलं खातील संपवतील. पोटॅटो ही साधी हे आहे डिश. आता ही तुम्हाला मॅश केलेला उकडलेला बटाटा आहे इथं साईडला. आता मी साय घेतली आहे. आपण क्रीम घेऊ, फ्रेश क्रीम तुमच्याकडे जे असेल, क्रीम किंवा दुधावरची साय किंवा लोणी पण चालू शकेल. आणि थोडं चीज आहे किसलेलं. तर उकडलेल्या बटाट्यामध्ये थोडी साय, थोडं चीज, मग पुन्हा चवीपुरतं थोडं जे काय मिरपूड पाहिजे असेल, चाट मसाला हवा असेल, आणि हे ऑरिगॅनोचं हे आहे पानं. ही ऑरिगॅनोची पानं त्याच्यात बारीक कट करून टाकायची, खूप छान लागतात. आणि मग ऑरिगॅनो आला म्हटल्यावर मग ह्याच्यात मोहरी किंवा मेथी नाही घालायची. ह्याच्यात मायक्रोग्रीन्स घालताना असेच मूग किंवा ज्याला खूप कमी टेस्ट असेल तिळाची पानं, तिळाचे मायक्रोग्रीन्स ह्याच्यात चालतील. अजून तुम्ही कुठली भरपूर व्हरायटी हे करा. जर ह्याचे मायक्रोग्रीन्स वाढवले तुम्ही, बीटाचे जे अंकुर असतात त्याला खूप छान गुलाबी रंग असतो, किंवा बीटाच्या ऐवजी आपला हा पोकळा मिळतो किंवा लाल लाल माठ,
त्याचं जर बी मायक्रोग्रीनसाठी टाकलं तर इतके सुंदर गुलाबी रंगाचे छोटे छोटे शूट्स असतात आणि ते ह्या मॅश्ड पोटॅटोमध्ये खूप छान रंग देऊन जातात. म्हणजे ऑरिगॅनोचा हिरवा रंग असतो आणि आपल्या मायक्रोग्रीन्सचे ते पिंक कलर जे तुम्ही बीट किंवा लाल माठ वगैरे वाढवाल त्याचा, राजगिऱ्याचे एक म्हणजे तृणधान्यामध्ये आहे त्याचे पण मायक्रोग्रीन्स ग्रीन दिसतात तुम्हाला छान, रेड दिसतात थोडेसे पिंक. आणि हा मॅश्ड पोटॅटो सुद्धा मुलांचा खूप आवडीचा असतो. तर ही मॅश्ड पोटॅटोची डिश, ह्याच्यात मी मायक्रोग्रीन्स घातले नाही आहेत अजून. ओके, पालक पण ह्याच्यात छान लागतो, थोडस ऑरिगॅनो आहेच. मुलांना पिझ्झा सीझनिंग वगैरे मध्ये ऑरिगॅनो पार्ट झालेलं असतं, त्याच्यामुळे त्याच्याबरोबर तुम्ही कमी फ्लेवरवाला कुठलंही मायक्रोग्रीन घालू शकता. हा मॅश पोटॅटो तयार आहे, एनर्जी रिच आहे, कलरफुल होतो. तुम्ही जो कलर मायक्रोग्रीन्सचा वापराल त्याला ऑरिगॅनोचा पण खूप छान फ्लेवर आहे. क्रीम आहे, मुलांना ते देण्याची गरज आहे आपण डाएटसाठी, बाकीच्यांनी खायचं नसेल तरी. आणि हे ही पण डिश मुलं छान एन्जॉय करतात. याच्या पुढचा आपण उरलेला भात परतला, आपण मसाले भात केला त्याच्यावर कुठलेही मायक्रोग्रीन्स घालून खा, त्या डिश मी घेतल्या नाही इथे दाखवायला. आणि एक शेवटची एक रेसिपी मी तुम्हाला दाखवते. फ्रँकीज खूप लोकप्रिय प्रकार मुलांना आवडतो, फ्रँकीज किंवा रोल्स, रोल्स मॅनिया. मुलांना रोल म्हटलं की रोल्स मॅनिया, गरज नाही आहे, हे आईचे रोल्स मॅनिया घरी खूप छान होतो. तर साधी फुलके, साधे सकाळी आपण पोळ्या करतो तेव्हा 4 वाजता मुलं घरी येणार आहे, हे गृहित धरून 2 पोळ्या एक्स्ट्रा करायच्या. हा फुलका केलेला आहे मी, अर्धा कट करून घेतला. एक बाजू त्याची थोडी कमी भाजायची सुरुवातीलाच आणि एक थोडी पूर्ण भाजलेली आहे. तर रोल करताना दोन की रोल म्हटलं की आपल्याला चपाती आणि अख्खा रोल, त्याच्याऐवजी हँडलिंगला हा बरा पडतो की तो अख्खा रोल खाताना असं धरून की खालच्या बाजूनी त्याच्यातलं स्टफिंग खाली पडू शकतं. म्हणून थोडीशी याला सामोसा टाईप घडी घालण्यासाठी हे पोळी अर्धी कट केलेला फुलका हा. तर ह्याच्यामध्ये ह्याच्यावर स्टफिंगमध्ये छान छान आता काहीतरी दिलंय मला लेकीनी, कोबी आहे, हा किसलेला गाजर आहे आणि हा बटाटा आहे किसलेला, म्हणजे बॉइल्ड बटाटाच आहे किसलेला, चीज आहे थोडं आणि मटार आहेत हिरवे, ह्याच्यावर ऑरिगॅनो आहे. म्हणजे हे पिझ्झा सीझनिंग किंवा पिझ्झ्यावर ऑरिगॅनोचं टेस्ट खूप आवडते. तर ह्या रोलमध्ये आज मी दुसरे मायक्रोग्रीन्स घालणार नाही, आज मी फक्त ऑरिगॅनोची पानं घालणार आहे. तर हे सगळं फक्त पसरायचं आहे छान, मॅक्सिमम स्टफिंग आपण भरायचा प्रयत्न करायचा आहे तिथे. ओके ठीक आहे, आपण मिक्स करून भरूयात सगळं. ठीक आहे, ह्याच्यात आपण लाल कोबी घातला तर त्याच्यात आणखी एक लाल रंग पण ऍड होतो गाजर आणि कोबी बरोबर. हा हिरवा कोबी घेतला मी आज. बीट टाकू शकतो किसून, पण बीट घेतला तर हे बाकी सगळं फक्त लालच होत, त्याच्यामुळे थोडासा बीट आज मी ठेवला नाहीये. ऑरिगॅनो विकत आणायला जायचं नाहीये, ऑरिगॅनो आपल्या बागेत छोट्याशा कुंडीमध्ये खूप छान येतो आणि पाहिजे तेव्हा फ्रेश आपल्याला वापरता येतो, त्याच्यामुळे हे सगळं किचन गार्डन मधल्या गोष्टीच आपण वापरतो आहोत. ओके, आता हा इथपर्यंतचा हाही फ्लेवर सगळ्यांना आवडतो खूप, पण आज मी बाउंड टू तुम्हाला मायक्रोग्रीन रेसिपीकडे आणणार आहे, त्याच्यामुळे मी आता ह्याच्यात पुन्हा मायक्रोग्रीन्स घालणार आहे. हे आता आहेत मोहरीचे शिल्लक, आहेत आपण घालूया. हे थोडेसे फक्त कट करून घेते. हे मध्यभागी आपण सारण सगळं ठेवलंय भरून, आणि ह्याची फक्त आता सामोशासारखी घडी घालून घ्यायची किंवा खणाची घडी जी आपण करतो तशी त्रिकोणी होईल अशी, किंवा कोण करतो तशी साधारण.
तर हे ह्याच्यामध्ये सगळं स्टफिंग बंद केलं व्यवस्थित. आणि आता ही फक्त ना अशी उघडून येते, ह्याला आपण बाइंडिंगला काही लावलं नाही. ही त्रिकोणी सामोशासारखं हे भरलेलं आहे, मध्ये ह्याच्यात भरपूर चीज आणि हे घातलेलं आहे. तर ही खूप हलकीशी तव्यावर गरम करून घ्यायची. ही मी थोडीशी जी कच्ची बाजू आपण ठेवली होती ती बाहेरून घ्यायची आहे. आणि ही थोडंसं बटर लावायचं आणि अगदी हलक्या हाताने तव्यावर फक्त थोडीशी गरम करायची. म्हणजे खूप नाही की आतला स्टफिंग आपल्याला शिजवायचं आहे, ते मुळात जास्त गरम करायचं नाही आहे. पण हे चीज वगैरे जे चिकटून बसायला हवं आहे, तुम्ही ही डिश जर मुलांना डब्यात वगैरे देणार असाल तर त्यांच्याकडनं ही सुटू नये इतपत. तव्यावर अशी सोनेरी छान भाजून घ्यायची, गरम गरम खूप क्रिस्पी आणि छान लागते. तुम्हाला मी भाजलेली पण दाखवते आहे. यानंतर तर भाजून आलाय आणि हे असा हा रोल तयार झाला माझा. छान त्याला बटर लावला की पटकन पोळीला तव्यावर सोनेरी रंग येतो. आणि ही मुलं खूप आवडीने खाऊ शकतात. आपण आम्हीही खातो, म्हणजे संध्याकाळचा बऱ्याचदा मेनू आमचा हे असे. आणि मग हे करताना तुम्ही जर ह्याच्यात वेगळे वेगळे मायक्रोग्रीन्स घातले तर एकाच वेळी तुम्हाला वेगवेगळे फ्लेवर कंपॅरिझनला पण छान होतात. अरे हा मी मेथीचा खाल्ला, ठीक आहे मला मोहरीचा बघू, मला आणि कुठला बघू. आणि मग ज्या कुठल्या तुम्हाला मायक्रोग्रीन्सला टेस्ट नाही असं वाटलं त्याच्यासाठी तुम्ही टेस्ट मेकर म्हणून मी तुम्हाला ऑरिगॅनो दाखवला आहे. ढबू मिरची आपण ह्याच्यात टाकू शकतो, पुदिना टाकू शकतो. पुदिना म्हणजे मग त्याला मुलांना तो पुदिन्याचा फ्लेवर वाटेल खूप छान, पण आपल्या पोटात ते वेगळे वेगळे मायक्रोग्रीन्स पण गेलेले असतील. तर आजच्या रेसिपीमध्ये हे इथपर्यंत पुरे. ह्याच्या पलीकडे खरं म्हटलं तर मायक्रोग्रीन्सला वेगळ्या रेसिपीची गरज नाही. अगदी दाल फ्रायमध्ये जेव्हा आपण कसुरी मेथी टाकायचा विचार करतो तर कसुरी मेथीच्या ऐवजी आपण आपले मेथीचे मायक्रोग्रीन्स जर टाकले तर त्या दाल फ्रायची टेस्ट खूप छान येते. आणि कुठल्याही गोष्टींमध्ये तुम्ही मायक्रोग्रीन्स टाकून खाऊ शकता.